चालते उद्या दाख की तू दावा मला तात्याचा आणि त्या दौलतरावचा भास होतोय बर का भास होत नाही रे कुठे येत होते 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 भास होतोय मला अरे ते कस काय तात्याला गांडवलं कुठल्या बाप्याला तुझ्या बापाला माझ्या बापाला गांडवलं मग कधी तुला का साप येडा मी येडा मग काय मी येडा बेटाळी आता कस आता बरोबर आहे दौलतराव पण आलाय त्याच्या बरोबर हा ती बघितलं बर का मी दगड लागला असता कॅप्टन दौलतरावचा असं होत मग काय आणायचं का कुणाला दौलतरावला रे बेटाळी नको दौलतराव असा उचली असा आपतीन कसा उचलीन असा उचलीन असा आपतीन देट गेट आली मी काय म्हणतो बोल की जाऊ आता घराकडे घराकडे रे अरे काय तर बघितलं बाईन पोटा पाण्याचं कुठल्या पोटा पाण्याचं पोटाच पाण्याचं पोटच काय काय बघायचं लाका तुला येडा येडा डोक्यावर पडला तू डोक्यावर पडलं मी म्हणतो तू एवढा येडा तू अख्खा येडा अख्खा येडा अख्खा येडा दे टाळी चला आता जायचं गांडावलं असं असं गांडावलं असं असं गांडावलं कसं असं असं गांडावलं चल गर चल गर तिकडे कुठं इकडं घर इकडे हे इकडं अरे इकडं कुठं मग कोण इकडं अरे तू म्हणालाय का इकडनं जायचं इकडनं वळून यायचं मग इकडून जाऊन इकडून वळून येऊ अरे पण डांबरी कुठं येत लाका तुले येडा चल तुला घर दाखवतो आयला निळ्यान पिंट्या सापडतील कुठं नाही की काय माहित नाही तपलं बरं बस पिंट्या बोल की निळ्या नारद मध्ये दिसतो इथं नारद मुनी नाही राव तू एक डोक्यावर पडलं का सारखा करतो कोण येऊन नारे हाय अरे नारद मुनी नाही त्यो नारू हाय नारू नारू हाय त्यो नारू काय नारू नारू लका ती रोगाच नाव आहे रोगा नाव आहे रोगाच नाव नाही बाबा रोगाच नाव नारू असत मग काय रोगाच नाव आहे नारू ती जाऊ दे तू हिरिवून गेला पळून काय कळे ना आम्हाला काय अरे लका तुमच्या तात्याने जर सांगितलं असतं का आईला आई आधीच तर तुमच्याकडे बघितलं ना तुमच्या पशी असलं ना आई ओरडती मग तर काय नाही घरी गेलं ना उलटने मारलीच असती म्हणून मी पळून आलो आईला पिंट्या औ हा कळीच नारद मुनी कळीच नाही बुंदीचा नारद मुनी बुंदीच आहे का हा कोण अरे तू तू कर असं का बोलतो तू चाठ्यू असं का बोलतोय बोलतोय करतोय हा त्याच्यामुळे म्हणताय वे रे तुम्ही पाखरामुळे म्हणताय का कुठलं पाखरू ती नाही का रोज माझ्या सपनात येत आहे ती सपनात पाखरू यायला लागलो तुझ्या मग काय येड्या झोप नाही मला झोप नाही उठलं की पाखरूच दिसतंय झोपलं की पाखरूच दिसतंय मारायचं का आज रात्रीला काय नाही डोक्यावर पडले बर का पोर अरे याला का नाही माहितीये का हे पार डोक्यावर पडले याला का नाही मिरजाच्या दवाखान्यात घेऊन जावं लागते घेऊन जावं लागा लेड येऊन करायला लागते आयला पिंट्या औ आयला मी येडा तू कधी बोलला नाही मला अरे बावटा तुझ्या येड्यामुळं मला अख्खं गाव मला येड म्हणतय अख्खं गाव म्हणताय तुझ्यामुळं तू बी येडा आहे म्हणतय गाव अरे अख्खं गाव मला शहाणं म्हणतय तुला कसं येड म्हणतय कोण रे तू उद्या कॉलेजला गेला ना की फोन लावते त्या तुझ्या जोडीदाराला मला एक येड आहे आणायचे मिर्जाला बोलू आपण मी म्हणतो येडाला घेऊनच आहे पाहिजे दवाखान्यात मी बोलतोय काय तू बोलतोय काय बर मी काय म्हणतोय कशो सांगाय ना आपल्याला काय काय सांगायचं तेच पाखराचं पाखरच वे रे पाखरू 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 पटवायचं ना
पटवाय कशाला डायरेक्ट मारा जाऊ घ्या पण विशेष संपला बाकराचा गिलवर घेऊन ये उद्या तू गिलवर हा अरे गुले रे साला पावळाड बोडेचे अरे ही म्हणजे ठोका एक ते काय कबूतर मारायचे तो येतावा अरे दगड अरे ते पाखरू वेगळं हे आपलं पाखरू आहे आपलं आहे का हां आपलं आपलं म्हणजे कसलं रे माहित आहे का नाही नाही लगा बघ तू लाईट डोक्याव तू उद्या त्या फोनला जोडदाराला ह्याला टाकू तिकडं दवाखान्यात न्यायला पाहिजे न्याला पाखरू रे ती नवीन आला कसं दवाचे आमच्या घरासमोर नाही का आलेलं पाखरू नंबर एक आहे का नंबर एक आहे त्याची जी स्वप्नात येते ती पाखरू रे त्याला म्हटलं ना त्याला मारू आपण कसं आहे ना कसं आहे हे मला वाटत होत येऊन थोडा येणार एवढा अख्खा येणार झालाय खरंच लागाल दिसायला लागलं त्याच्या अख्खा उद्या कांशी नाही आता मेंदू असा घासतो असा 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 घासतो कांशीनी मेंदू असा असा बाधारतो तुला बाधार ना हा म्हणजे तुझा गंज निघून जाईल गंज जाईल का निघून निघून जाईल तुझा गंज तर ती राहू दे तू थांब तू आई शांत बस महत्वाचा विषय चाललाय बोल ना ते पाखराचं काम करू आपण काय करायचं पाखरू बघायला काय नाही आपण उद्या जाऊ कुठं जायचं तात्याला पाखरू बघाय तात्याला हा तात्याचं लावायचं आता आईला तात्यानं काही साठी केस बनरी गेली काय जाकी विचार जातो तू आता एक काम कर सांच्याला तात्या येईन घरी तात्याला विचार साठी पांढरी केली का काळी केली केस तात्या कसं केस पांढरी करेल हो लावतोय याड मला डोकं आदळून घेऊ कर तुझ्या पुढे हा असं म्हणतोय का हा घेऊ का तू लावतोय याड तुझे संग आम्ही पण येडवायला लागलो मी काय म्हणतो बोल की जायचं का उद्या जाऊ ना तिचं घर कुठे अरे माझं घर जे आहे ना घर काय घर त्याच्या पुढे पण ना काहीतरी त्याचं घर कुठे आहे तुला माहिती आहे माझं घर त्याला तर माहितीये ना तुला माहिती आहे ना घर कुठे मला माहिती अरे तुला कसं सांगायचं तुला पाखरू सांगतो ना कुठे आहे ती हा माझं जे घर आहे माझ्या घराच्या समोरचं एक घर दिसते ना बांधलेलं त्याच्या साईडला ना तिथं आलंय नवीन पाखरू आलंय बरं मी काय म्हणतो ऐक तिथं येडच आहे ही याचा विषय आपण देऊ सोडून याचा तर विषय आपल्या दोघातच काय असेल ते होते नाही 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 आपल्या दोघात नाही ह्याला येड्याला घेऊन जायचं तू ह्या येड्याला घेऊन जायचं आणि आपली सेटिंग लावून द्यायची म्हणजे ते पाखरू माझं होईल आणि मी काय तिथं बहादरायला येणार आहे रे हा अरे तू बहादर नाही तर तिकडं काय बी कर पण तुम्ही दोघांनी आपली सेटिंग लावून द्यायची अरे मी येणार होईल तू कधी शाणा होता अरे अख्ख गाव मला शाणा म्हणते अरे तुझ्यामुळे अख्ख गाव मला येडं म्हणायला लागलं हो हो शान आहे का वा हो बरोबर माहित आहे माहित आहे लय शान आहे तू लय शान आहे म्हणत होत तात्या मी म्हणत होतो माझं लेकरू लय शान आहे नाही नाही आता आपलं ठरलंय काय ठरलंय तुम्ही दोघांनी जायचं कुठं पाखराकडे पाखराकडे हा आणि आपली आपली सेटिंग लावायची ते आपल्या रोज सपना देते रात्र मारू की पाखर अरे आता याच्या पुढे डोकं आपतो का मी काय म्हणतो पिंट आपण ना एक काम करू काय पण विषय असा आहे तुमच्या दोघांच्या दाड्या हा बोकडाने वाढल्या तर लांबलंच पुरीला पुरीला पसंत येणार नाही अशी दाढीवाली बोल की नाही बोकड म्हणतो येऊ कापू का याला तू बोल फक्त अरे का तुमच्या बोलतोय काय म्हणती माहितीये का दाढी वाढली बोकडा घेत तुम्ही ना आपल्याला कळलंच नाही काय घेत आहे आपण येड आहे काय आपण नाही तू येडा ती नाही तू येड आता त्या नारूनी सिद्ध केलं तू येड आहे मग चांगलं होईल तसं एक काम कर मी तुला तेच तुझ्याच चांगल्यासाठी सांगत होतो ना मी काय म्हणतोय खरबुल झालं काय मला खाजत आहे खाजावत आहे काय खाजावत माकडा हरला काय आईला कधीपासून माकड झाला तू खाजतय त्याची पैदास कुठे कुठे गेली त्या कुठे कुठे गेल तर आईला तात्याला संध्याकाळी बघतोच आज कुठं कुठे यायला विचारायला पाहिजे त्याला तात्याला विचारतोच आज बरं मी काय म्हणतो ते दाढीचं म्हणत होता काहीतरी आपण काम केलं ना बोल आपण काय करायचं माहिती का त्याला काय सांगायचंच नाही मला सांग की मग त्याला नको सांग मला
तुला काय सांगू मी चा आईला याचा तुला कळतंय का नी बावळाटा हे नको हानू नको हे हानू नको आपण काय करू सोने नाही का चौकातला झाड होय ती काय त्याला पोट मिटे काय अरे त्याला डिग्री वाढली रे पोट नाही हा डिग्री डिग्री त्याला जाऊन विचारू ना आपण किती घेतो करायचं अरे दाढी रे असं बोलला किती घेतो अरे नीट बोल जा तू वेगळा अर्थ काढतोय तिला काढतोय पूर्ण वाक्य बोलत जा ना तू अरे दाढी करायचं किती घेतो बोल आपण बघू की उद्या चला उद्या जाऊ आपण ठरलं आता उद्या आपण नाही जायचं उद्या बघायला पण विषय असा ऐक विषय असाय ह्या येड्याला घेऊन तू जायचं आणि बरोबर आपला टाका फिक्स करायचा येडा कोणाला म्हणतो रे तू आपला नाही कुठे येड्याच्या नादे लागतो या तुला सांगितलंय तसं कर तू आपल्या दोघांचं नाही उन्हाळी पावसाळी करू जे जे पडली तिथेची इथं आता चल चायला माझी झाली आता कसं काय आता कसं काय आता कसं काय असं असतं गेला काय नाही काय नाही आता आपलंच आहे आता आपलंच आहे आता हे येड्याला घेऊन जायचं आणि कुठं असं जायचं डांबरी झालं तुझं बी पत्ता कट आता तिथे बाकरू माझं झालं भावाला तुझं झालं मग काय कधी ही काय आता तू नाही पावसाळी केली आम्ही मला माझं का चुंडा एका बुक्के दोन बत्तीशी पाडीन नार्या तू धरणं मला आर धरले की नको नको त्याच्या नादर नको लागू तुले मोठा सकट तुला मी आणीन मला काय तू हरू काय की तुला नार्या अरे तू धरण त्याला अगदी धरलं मला मारल नाही तुला धरतो की तुला धरतो की धरलाय गत कर धरण धरलाय गत कर तुला बुडी सांगितलं करतय का नाही गप अरे निघल का उचल त्याला लक्षिन गेला आधी परत माझ्या अगं बाया बाया तुला मी सांगतोय आपला मी माल आहे धर तू धर धर त्याला तू धर 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 मला तुला धरतो मी तुझ्या पाठीमागच्या तू धर मला धरलं की धर त्याला की मला हार धरले की काय धरलं की धरलं ते बायंगत बांगडे फोडतोय धरलं की धरलं की काय ते काय काय धरली तू काय येडा बिडाय काय अरे मी गावचा आमदार आहे तू माझा शेड असा कसा धरलास तू ही सर बरं झालं का मी सर बळायचं आहे ना काही पण तू शेड धरलास कसा माझा काहीच माहित नाही बरं झालं विटलं जिटलं तिथं टेन्शन नाही उद्या आपल्याला पाखरू बघायला जायचं जायचं अरे पण ती जाऊ दे शेड धरला माझा कशाला मी आमदार आहे गावचा हा आमदार आईचं गाय बण्या बोड्याच्या त्या पाळण्यातल्या पोराला बी कळतय आमदार कोणाला म्हणाव अरे माझ्या शर्टला हात लावायला बाहेर ती पोर सुद्धा भेटतात तू बारीकच आहेस तू कुठं मोठा आहे बघ त्या दिवशी लका तुला ती बारक सध्या मारच मारण्याचं आणि तू बोलतो मला बारकी लेकर भेटती आपल्याला आधी लागायचं नाही पहिलं म्हणायचं ते नाही म्हणलेलं ठीक आहे तर तू पहिलं म्हणायचं आधी लागायचं नाही जायचं हो एक काम करू माहितीये का विषय असा आहे पेंट्या भांडणं खेळायची गरज नाही उद्या एक काम करू उद्या जाऊ काम सगळं झालंय आपलं उद्या बरं काम सगळं झालंय ती कुठे गेली उन्हाळी पावसाळी हा बरोबर तुझीच झाली ठीक आहे हा पण मला एक येड्याला घेऊन जायचं पण येड्याला पण घेऊन जाऊ पण एक विषय असा आहे बोल हा मोप सगळं झालं ती तुझी झाली आता ऐक ना अरे नाही तात्पुरती झाली तू बोल तुझी झाली आता तात्पुरती बरोबर आहे पण विषय असा आहे तिला समज नेण्यास पसंत आला तर तिला मी सांगेन ना कुठं येड्याच्या नादी लागतो अरे तुला माहितीये मी येडा आहे तिला माहितीये का मी येडा आहे मी सांगणार की तू सांगून मी काय उपयोग नाही रे सांगणार ना किती हॅन्डसम दिसतो बरोबर दाढी काढून
मग बिस्टी छान दिसतो कसा दिसतो रे त्याला अजून संडासला जात आणि डबडे न्यायचा काळाला हँडसम दिसतोय बरं पिंट्या गार डोंगर हा बोल पिंट्याने एक करायचं आता उद्या ना एक काम करू आपण ती पूर ती पाखरू ना ज्याला पटलं ना त्याच झालं नाही गेला नाही गेला नाही त्याला सांग मला नाही 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 प्रत्येकानं प्रत्येकानं ट्राय करायचं ज्याला पटली त्याला सांग जाऊ ना उद्या बघू उद्या दिसमा वळ्या हा जाऊ करू आधी ह्याचा नियम लागू तुम्ही तुमचं तुमचं मला मानलाय नियम मला असं चालू मला तुला नियम लागू तो म्हणतोय तुला ना तो हँडसम आहे तुला नियम लागू मला उद्या चला फिक्स ठरलं रात्याला सांच्याला सांच्याला नारायणराव म्हणतात तुला नरेला का अच्छा तो अब हम चलते।